बापाच्या सांगण्यावरून पोटच्या मुलानेच आपल्या आईला ठार मारल्याची घटना उघड झाली आहे. यात पुतण्याचाही सहभाग होता. रूम खाली करत नसल्याने बापाने कट रचून मुलगा आणि पुतण्या करावी ही हत्या करून आणली आहे. मुलगा हा अल्पवयीन आहे. नात्याला कालिमा फासणारी घटना नालासोपाऱ्यात उजेडात आली आहे. पोटच्या पुराने बापाच्या सांगण्यावरून आपल्या आईची हत्या केली आहे. नालासोपारा पश्चिमकडील गोगटेसॉलच्या नाल्यात दिनांक 21 जानेवारीला एक महिलेचा शव मिळून आला होता. नालासोपारा पोलिसांनी त्या महिलेजवळ असलेल्या मोबाईलच्या सहाय्याने महिलेची ओळख पटवली आणि गुन्ह्याचा तपास करता नात्याला कालिमा फासणारी घटना समोर आली. आरोपी राम मिलन प्रजापती हा खासगी वाहनाचा चालक म्हणून काम करत होता. त्याने 3 लग्न केली होती. मयत कुसुमदेवी प्रजापती ही त्याची दुसरी बायको होती. तिच्यापासून झालेलं मुलंही राम मिलनकडे राहत होती. मयत कुसुम आणि राम मिलन 2 वर्षापासून विभक्त राहत होते. ज्या रूममध्ये कुसुम राहत होती ती रूम राम मिलनने विकली होती. मात्र कुसुम ती रूम खाली करण्यास तयार नव्हती. त्यामुळे राम मिलनने कुसुमला संपवण्याचा कट रचला. आपल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आईविषयी भडकवून तिच्या हत्येचा कट रचला. त्याद्वारे आपल्या भावाचा मुलगा महेंद्र सूरज प्रजापतीला कुसुमविषयी भडकवलं होतं. नालासोपारा येथे मुलाने आपल्या आईला बोलावून आरोपी महेंद्र उर्फ सूरज आणि त्याने चाकूने वार करून निर्गुण हत्या केली. दिनांक 21 जानेवारीला आमच्याकडे एक गोगटेसॉल्ट येथे एक महिलेचा मृतदेह मिळाला होता. तर मृतदेह अनोळखी होता, परंतु तिच्या मानेवर, पोटावर आणि पाठीवर चाकूने सुऱ्याने सारखे वार होते. म्हणून आम्ही 21 तारखेला तो गुन्हा दाखल केला होता. काय त्याच्यात निश्चित झाले, काय कशासाठी कोणी त्याच्यामध्ये जे मृताकडे मृताच्या जवळ आम्हाला एक मोबाईल नंबर मिळाला होता. त्या मोबाईल नंबरवरून आम्ही ते मृताचे 5 फेब्रुवारीला ओळख पटवली आणि ओळख पटल्यानंतर आम्ही तपास करून 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत. सो कोण आहेत आरोपी आणि कशा प्रकारे मारले? त्याच्यामध्ये 3 आरोपीमध्ये एक मैताचा पती आहे राम मिलन प्रजापती, दुसरा एक मुलगा आहे आणि मैताचा पुतण्या आहे. सर का मारलं असं काय? पती पत्नी हे गेल्या 2 वर्षापासून विभक्त राहत होते. पत्नी एकटीच राहत होती, तिची जी मुलं आहेत त्या पतीकडे राहायची. जी रूम्स जी होती जी राहत होती ती तिच्या पतीच्या नावावर होती आणि ती पतीने विकली होती. आणि ही जी मयत महिला आहे, मयत महिला खाली करत नव्हती. त्यांच्यापासून 2 वर्षापासून डिस्प्यूट चालू होतं आणि ती खाली करत नाही. या कारणावरून त्यांनी जी मयताचे जी पती आहे त्यांनी कट रचून या दोन्ही मुलांना मारण्यास प्रवृत्त केलेलं आहे. या प्रकरणी आता किती आणखी काय आरोपी पाहिजेत? नाही, तपास चालू आहे. 2 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. सर कशा प्रकारे मारलं सर एवढी स्वतःच्या मुलांनी आईला? त्याच्या वडिलांनी त्याला परावृत्त केलेलं आहे मारण्यास आणि सूर्याच्या सहाय्याने आणि नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्याला गळावळून आणि स्टॅबिंग करून ते नाल्यामध्ये टाकलेलं आहे.